अविनाश परदेशीचा खून नसून अपघात झाल्याचा परदेशी कुटुंबियांचा दावा. कमी पट संख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा. गोरगरिबांच्या चिमुकल्यांनी शिकायचं तरी कुठं. शालेय मंत्री दीपक केसरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत संभाजी ब्रिगेडचा विरोध. आमदार फारुख शाह यांचा विकास कामांचा धडाका. प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. रंगीत खडूने रेखाटली डॉक्टर कलाम यांची वैभवशाली चित्रकला. आणि बस थांबली नाही म्हणून तरुणाचा बसमध्ये आकंड तांडव. देवपुरातील विट्टाभट्टी परिसरातील अविनाश परदेशी या तरुणाचा अपघात नव्हे तर घातक झाला असल्याचा आरोप मैताचे नातेवाईक व मित्रांनी केला होता. याची दखल घेत संशयित सागर कांबळेंसह 10 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अविनाश परदेशी याचा घातपात नव्हे तर अपघात झाला असल्याचा दावा परदेशी कुटुंबियांनी केला. तसेच संशयिताविरुद्ध आमची कुठलीही तक्रार नसल्याचं निवेदन मयत अविनाश परदेशी यांची पत्नी व आई वडिलांच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव यांना देण्यात आला आहे. माझा मुलगा मयत अविनाश बन्सीलाल परदेशी याचा 21/9/2022 रोजी नगावारी जवळ वाहनाच्या धडकेने अपघात झालेला होता. अशी माहिती आमच्या मयत मुलानेच तो जखमी असतानाच आम्हाला दिली होती. रुग्णालयात दाखल असताना पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केलेला आहे. परंतु आमच्या मुलाच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन आपले वैयक्तिक वैर साधण्यासाठी व राजकीय षडयंत्र रचत अविनाश परदेशी याचा खून झाला असल्याची तक्रार देण्यात आली आहे व या 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे खोटे असून अविनाश परदेशी याचा वाहनाच्या धडकेतूनच अपघात झाला असल्याची प्रतिक्रिया मयत अविनाश परदेशी याच्या आई वडिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच संशयिताविरुद्ध आमची कुठलीही तक्रार नसल्याचं निवेदन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव यांना देण्यात आलं आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बन्सीलाल आसाराम परदेशी मयत अविनाश बन्सीलाल परदेशी यांचा वडील आहे. माझ्या मुलाचं 21/9 नागाव शिवारात ॲक्सिडेंट झाला आणि ते लांब जाऊन खड्ड्यात पडले. त्यामुळे त्यांच्या हातापायाला पूर्णपणे दुखापत झाली आणि त्यानेच आम्हाला फोन केला की मी या ठिकाणी पडलो आहे, माझे हातपाय तुटलेले आहे, तुम्ही लवकर या. आम्ही लगेच 10 मिनिटाच्या आत तिथं पोहोचलो. त्याचा जो फोन होता त्या फोनच्या बॅटरीमध्ये आम्ही त्याला सापडवलं की नेमकं कुठल्या खड्ड्यात पडलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यावर तो जास्तच त्याला हातापायांना मार लागल्यामुळे आम्ही मिळेल त्या वाहनाने त्याला घेऊन धुळ्यात देवरे हॉस्पिटलला आलो. तिथं डॉक्टर नव्हते, बाळाला गेले होते. त्याच्यानंतर आम्ही परत सिद्धेश्वरला आलो. त्या ठिकाणी डॉक्टर रात्री नव्हते, मग आम्ही त्याला घेऊन छत्रपती हॉस्पिटल या ठिकाणी गेलो. छत्रपतीला तो बेशुद्ध झाला. त्या व्यतिरिक्त 2-3 वेळेस त्या ठिकाणी पश्चिम पोलीस स्टेशनचे PI सर्व आले. 2-3 वेळेस आल्यानंतर त्यांनी जमानी घेण्याचा प्रयत्न केला पण तो त्या अवस्थेत नव्हता. शेवटी 4 दिवसानंतर म्हणजे 24 तारखेला त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने अविनाशने जे सांगितलं की बा अज्ञात वाहन जे होतं स्कॉर्पिओ तिने मला उडवलं आणि उडवल्यानंतर मी या ठिकाणी पडलेलो आहे. तेव्हा आम्हाला माहिती पडलं की याचा ॲक्सिडंट झाला. नेमकं घडलं काय हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. तर त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही तेच सांगू की त्याने ॲक्सिडंट सांगितलेला आहे, आम्ही ॲक्सिडंट सांगणार आहे. तर तो 30 स्कॉर्पिओ आणि त्याची गाडी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला जमा आहे एवढं आम्हाला माहिती होतं. मग त्याची तब्येत जास्त खालवल्यामुळे आम्ही त्याला मुंबईला घेऊन गेलो आणि तिकडनं आम्हाला वाटत नव्हतं की आमचं पोटचं गोळ्याचं असून जाईल आणि आम्ही काही दुसरी काही तरी फिर्यात देऊ. पण एवढं झाल्यानंतर जे मोठे मोठे जे लोक होते मेल्यानंतर त्यांना जाग आली. जर मेल्याच्या पहिले त्यांना जाग आली असती तर त्यांच्याकडून आम्ही काहीतरी घेऊन जाणे. माझ्या मुलाचा खाजगी दवाखाना आम्ही इलाज केला असता आणि तो निश्चितपणे वाचला असता. आज कुठं ना कुठं लोक डोकं लावून आम्हाला सांगतात हे करा ते करा असं करा तसं करा, नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून देऊ. साहेबसुद्धा आम्हाला धमकी देतात की तुझ्या डोक्यात वराटा पाटा टाकून देऊ, खरं सांगते काय येते. आता त्या मुलगा माझा फिर्यादी आहे, मुलाने जे सांगितलं आम्ही ते काहीच पाहिलं नाही. मुलाने जे सांगितलं आम्ही तेच त्या ठिकाणी सांगत आलो आहोत. जर आमची तब्येत माझी माझ्या पत्नीची आम्हाला दोघांना शुगर डायबिटीस आहे, आमच्या जीवाचं काही कमी जास्त झालं त्याला पोलीस प्रशासन आणि जे राजकीय पुढारी आम्हाला दवा आणतायत ते जबाबदार असतील. तुमच्या धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 20 पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे निर्णयाच्या विरोधात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
यांच्या प्रतिमेला जोडे मारत संभाजी ब्रिगेडने धुळ्यात निषेधात्मक आंदोलन केलं आहे. धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या 20 संख्या शाळांवर बंद करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला असून या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड विरोध करीत आहे. नुकत्या शिंदे सरकारने GR काढून 20 कमी असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट घातला असून ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आलं आहे. रोज मोलमजुरी करून आपल्या पाल्यांचं शिक्षण देण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. कित्येक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या शासकीय पदावर उद्योजक प्रगतशील शेतकरी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने या शाळेला डिजिटल स्कूलची सोय उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जावं. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा चांगला झाला तर विद्यार्थ्यांचं पट वाढण्यास मदत होईल. शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना एका गावापासून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. सदरचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण मंत्री यांना पाठवण्यात आला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बोला. संभाजी ब्रिगेड तर्फे माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे निर्णय घेतला आहे, धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या 20 कमी असलेल्या शाळा बंद करण्याबाबत, तर या संदर्भात आम्ही संभाजी ब्रिगेडची सर्व पदाधिकारी याचा जाहीर निषेध करत आहोत. तर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील 20 शाळा बंद करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला असून तो संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. रोज मोलमजुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. कित्येक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या का शासकीय पदाजवळ उद्योजक प्रगती शेतकरी झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने या शाळा जर डिजिटल केल्या किंवा त्यांची सोय चांगली अत्याधुनिक पद्धतीने केली तर सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना चांगला दर्जा मिळेल. तसेच विद्यार्थ्यांची संख्या जी आज घटलेली आहे ती वाढ होण्यास मदत होईल आणि शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचंही नुकसान होईल. म्हणून शाळा बंद न करता त्या शाळा दुसऱ्या गावांमध्ये न हलवता ज्या ठिकाणी ज्या काय शासनाच्या अपुऱ्या योजनामुळे त्या बंद पडत आहेत तर त्या ठिकाणी शासनाने त्या नवीन पट संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देऊन त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या होणारं नुकसान टाळावं यासाठी आम्ही सदर शासनाचा जो GR काढण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आम्ही आज विरोध करत आहोत. तसेच विद्यार्थी शाळेमध्ये उशिरा पोहोचतात आणि ST महामंडळाच्याही अनेक समस्या आता झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावाला जर शाळा गेल्या तर त्या ST महामंडळाचा प्रवाससुद्धा महाग होणार आहे आणि प्रत्येकाची या परिस्थिती ती शक्य होणार नाही. म्हणून शासनाने घेतलेला निर्णय तो त्वरित त्यांनी रद्द करावा आणि त्या ठिकाणी शाळांची सुधारणा करावी आणि डिजिटल जर शाळांना दिल्या आणि जर विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं आम्ही या निवेदनाद्वारे शासनाच्या अधिकारी असलेल्या माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडे आज या निवेदनाद्वारे सादर केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देऊन हा निषेध व्यक्त करतात. धुळे शहरांमध्ये दिवसेंदिवस आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे व त्यांचे कौतुक धुळेकरांकडून मन भरून ऐकिवात येत आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार फारुख शाह त्या समस्यांचं निराकरणही करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांची समस्या लक्षात घेऊन शहरातील प्रवाह क्रमांक 12 अपनी हॉटेल ते मदरसा फलाद आर्यनपर्यंत मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नातून 29,00,000 रुपये निधीतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला आहे. या उद्घाटनाप्रसंगी MIM पक्षाचे नगरसेवकांसहित पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बहुत ज्यादा खराब होने की वजह से बार बार उनके पास दरवाजे रखे गए और उन्होंने यकीन दिलाया था, उम्मीद दिलाई थी कि इंशाल्लाह बहुत जल्द आपका काम होगा. इसमें से एक काम तो अल्हम्दुलिल्लाह गुज़िश्ता 2 से मदरसे के कंपाउंड का काम जारी है. इसमें आलिशान उमदा बेहतरीन दीवार ओपन स्पेस पर बनाई जा रही है जो हम करीब इंशाल्लाह मुकम्मल हो जाएगी. और आज मदरसा फलादारन के गेट से लेकर अपनी होटल तक वजी रोड तक ये आलिशान रोड का काम तामीरी काम का आगाज़ किया जा रहा है. मैं आमदार साहब का, उनके साथ रहने वाले तमाम हजरात का और ये काम की जिम्मेदारी जिनको दी गई है मोहतरम पापा सर हलीम भाई, इन लोगों का बहुत बहुत मंदोना मशहूर हूँ.
और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इस रास्ते की तामीर को हम सब के लिए खैर का ज़रिया बनाए, और आमदार साहब जिस तरह से काम कर रहे हैं उनके लिए हम दुआ करते हैं कि अल्लाह ताला दिन दुगनी रात दुगनी उन्हें तरक्की अता फरमाए, रुकावटों से नज़र बस से उनकी हिफाजत फरमाए। वाखिर दावाना अलहम्दुलिल्लाह। भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखलं जातं. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते. डॉक्टर कलाम यांच्या मते एक चांगले पुस्तक 100 मित्रांप्रमाणे असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा असे त्यांचे मत होते. तर या दिवसाचे औचित्य साधून देवळा एज्युकेशन सोसायटीचे कला शिक्षक चित्रकार भारत पवार यांनी देवळा महाविद्यालयाच्या दर्शन फलकावर रंगीत कडूच्या सहाय्याने हुबेहूब डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे चित्र रेखाटले आहे. भारत पवार हे कडू चित्रासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. या जोरावर त्यांना आतापर्यंत 48 पुरस्कारांना सन्मानितही करण्यात आला. प्रतिनिधी सुनील गवडी, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक. नमस्कार. चित्रकार भारत रंगनाथ पवार, कला शिक्षक देवळा एज्युकेशन सोसायटी देवळा, या ठिकाणी 13 वर्षापासून कार्यरत आहे. माझा जो उपक्रम आहे फलक लेखनाचा, हा जवळपास 7-8 वर्षापासून मी तो कंटिन्यू सुरू ठेवला आहे. आता या माध्यमातून मी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रकलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आपलं करिअर आपल्या जीवनामध्ये घडवत आहेत. फलक लेखन जवळपास माझे 1000 वरती झालेले आहे. जसे जागतिक रेकॉर्ड, ओ माय गॉड, भारत बुक रेकॉर्ड, इंटरनॅशनल रेकॉर्ड अशा अनेक माध्यमामध्ये त्याची नोंद झाली. आतापर्यंत 48 वरती पुरस्कार मला या कलेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. माझे देवळा एज्युकेशन सोसायटी चेअरमन आदरणीय प्राचार्य हितेंद्र अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली हा माझा जो मार्गक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. धन्यवाद. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका तरुणाला बसमधून खाली उतरायचं होतं. दरम्यान थांबा नसल्यानं चालकानं बस थांबवली नसल्यानं या संतप्त तरुणाने बसमध्ये बोंबलतच चालकाचा निषेध केला व सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पाहूया ही बातमी. अविनाश परदेशीचा खून नसून अपघात झाल्याचा परदेशी कुटुंबियांचा दावा. कमी पट संख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा. गोरगरिबांच्या चिमुकल्यांनी शिकायचं तरी कुठं. शालेय मंत्री दीपक केसरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत संभाजी ब्रिगेडचा विरोध. आमदार फारुख शाह यांचा विकास कामांचा धडाका. प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. रंगीत कडूने रेखाटली डॉक्टर कलाम यांची वैभवशाली चित्रकला. आणि बस थांबली नाही म्हणून तरुणाचा बसमध्ये आकांड तांडव.